सर्व आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक सुभाष कोटीराम पवार, उपाध्यक्ष जिल्हा परिषद ठाणे, सभापती शिक्षण आणि अर्थ समिती तथा संचालक ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दीपा पाटील यांचं नाव देण्यासाठी भूमिपुत्र आक्रमक झालेत। 16 ऑगस्टला विमानतळाचं काम बंद करण्याचा निर्धार प्रकल्पग्रस्तांनी केलाय। याच पार्श्वभूमीवर आज भूमिपुत्रांमार्फत दीपा पाटील यांचं जन्मगाव जासई येथे सभेचं आयोजन करण्यात आलं। प्रत्येक गावात मशाल लॉंग मार्च काढण्यात येणार असून आता दीपांच्या ज्वलंत विचारांची मशाल त्यांच्या जन्मगावी प्रज्वलित करण्यात आलीय। चारही जिल्ह्यात तब्बल 1000 पेक्षा अधिक ठिकाणी हे मशाल लॉंग मार्च काढण्यात येणार असून याची मुख्य ज्योत आता प्रज्वलित करण्यात आली आहे। पर्यंत आम्ही त्यांना वेळ दिलेला आहे आणि त्या दृष्टीने त्या भावना त्यांना आता ती तिसरे जे आमचं जे काही स्टेप जे आहे या लोकांना समजतील। आज इथं आम्ही प्रत्येक गावातून फक्त 1-2 लोक बोलवलेत प्रतिनिधी म्हणून या मशाल घेऊन जाण्याकरता आणि संध्याकाळी प्रत्येक गावागावात चारी जिल्ह्यांमध्ये अगदी 500 ते 700 ठिकाणीपेक्षाही जास्त म्हणजे जिथं म्हणतो आमच्याकडं जसं नव्या मुंबईमध्ये म्हणतात 300 ठिकाणी आमच्या पनवेल आणि उरणमध्ये तिथे 300 ठिकाणी म्हणजे आजचा प्रकार गेलात तर 1500 मशाली या पेटवल्या जाणार आहेत आणि 1500 गावांमध्ये हे आंदोलन होणार आहे। तर अशा प्रकारे हे आंदोलन आता फलणार आहे। आता ज्या अध्यक्षांनी सांगितलं त्याप्रमाणे ते महाराष्ट्रभर मग नंतर याचा आणखीन वणवा पेटणार आहे। सरकारनं अजूनही वेळ दिलेली नाही आणि ते असं करावं नाही तर विमानतळाचं काम हे रेंगाळलंच राहणार आहे। चांगला प्रोजेक्ट जो सुरू झालेला आहे म्हणजे मोदी साहेबांनी फडणवीस साहेबांनी अगोदर त्याच्या अगोदरच्या काळापासून 2008-09 पासून तर तो आता वेग घ्यायच्या बेतात आहे। अजून 50% काम झालं आहे। खरं तर 3-4 वर्ष आहेत म्हणजे हे सरकार जाणार आहे 100%। अजून 3 वर्ष राहील, 3.5 वर्ष राहील, निवडणूक होईपर्यंत राहील आणि त्याच्यानंतर मग परत नंतर दुसऱ्या निवडणुका होणार आहेत आणि काम विमानतळाचं काम मात्र 3 वर्ष काय आणि 4 वर्ष काय 5 वर्षसुद्धा असंच रेंगाळत राहणार आहे। महाराष्ट्र सरकारने शिफारस केली तर एका मिनटात एका दिवसात हा ठराव पास होऊ शकतो आणि म्हणून सरकारनं सरळपणानं दीपा पाटलांचं नाव द्यावं अशी आमची त्यांना विनंती आहे। असं आहे की ज्यावेळेस दीपा पाटलांनी नवी मुंबईचे आंदोलन केलं ते 1 वर्षात किंवा 6 महिने झालेलं नाही, त्याला काही काळ लागतो। स्वातंत्र्याचं देखील 1857ला मंगल पांडे पहिलं फासावर गेल्यानंतर क्रांती सुरू झाली, तसं इथे जर सरकारला जर आमचं रक्त हवं असेल तर त्यांनी रक्तही घ्यावं आमची काही नाही, परंतु या ठिकाणी दीपा पाटलांसाठी वाटतं ते होईल जंग पछाडू पण दीपा पाटलांचं नाव येणं आवश्यक आहे, यासाठी संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल या दृष्टिकोनातून आम्ही आज विचाराधीन आहोत आणि मला असं वाटते सरकारने ताबडतोब याचा विचार गंभीरपणे विचार करणे आवश्यक आहे, अन्यथा फार मोठं महाराष्ट्रात आंदोलन पेटेल असं मी सरकारला इशारा देऊ इच्छितो। 16 ऑगस्टपासून कामं बंद करण्याचा इशारा दिलेला आहे। हो, 16 ऑगस्ट काम बंद होतीलच, त्याबद्दल दुमतच नाही। महाराष्ट्र न्यूज 24 साठी विकास मिरगणे, नवी मुंबई।